आता न्यायालयात पण अशी प्रक्रिया असेल तर मला वाटतं की हे न्यायाधीश किंवा हे कोर्ट मला न्याय देऊ शकत नाही, तर मी अर्ज देऊन बदलू शकतो. म्हणजे कायद्यामध्ये महिने 3 महिन्यापासून ती तक्रार करते, लेखी तक्रार केली, तोटी तक्रार केली, तरी ती विशाखा समिती स्थापन नाही असं ते अनिल भांबळे डॉक्टरने सांगितलं. आणि आता ते सांगतात की स्थापन आहे. आणि भारती मॅडमचं म्हणणं की तिकडेच जा, तिथे आम्हाला न्याय मिळेल असं शक्यता ते पीडितेला वाटत नाही. बरं, पीडितेच्या याचा विश्वास अर्धेचा प्रश्न आहे. तर आमची विनंती अशी आहे की आपल्या स्तरावरच आपण हे करण्यात यावं आणि तोपर्यंत त्याची बदली करण्यात यावं जिल्ह्याबाहेर, म्हणजे तो दबाव आणू शकणार नाही. हे गंभीर प्रकरण आहे. बरं, सर, याला काय करायचा प्रयत्न चालू आहे धुळ्यामध्ये? एक जातीय स्वरूप द्यायचं. ऍक्च्युली हा फक्त तो त्यांच्या विभागापुरता जीवन पान म्हणून करायचं काय करायचं काय छेड करणे जूते मारो जूते मारो महिला की छेड़ करने वालों को इकड़ा बा, महिला की छेड़ करने वालों को जूते मारो सालों को प्रवीण सानप हाय हाय प्रवीण सानप हाय हाय प्रवीण सानप तुझे करायचं काय खाली डोके वरती पाय प्रवीण सानप तुझे करायचं काय खाली डोके वरती पाय लाल लाल पागोटे गुलाबी शेला प्रवीण सानप मेला काका मौकीला चला फोटोला मारा ना फोटोला मारा फोटोला लांबून 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 लाल लाल पागोट गुलाबी शेला प्रवीण सानप मेला मौकीला चला लाल लाल पागोट गुलाबी शेला प्रवीण सानप मेला त्याच्या मौकीला चला महिलाओं की छेड़ करने वालों को जूते मारो सालों को महिलाओं की छेड़ करने वालों को जूते मारो सालों को मैडम असो प्रवीण सानप हाय हाय प्रवीण सानप हाय हाय प्रवीण सानप हाय हाय जवळ्यान तोड जवळ जवळ्यान प्रवीण सानप हाय हाय लैंगिक शोषण करणारा अधिकाऱ्यांचा धिक्कार असो लैंगिक शोषण करणारा अधिकाऱ्यांचा धिक्कार असो कडून बोलते की प्रवीण सानप नावाचा माणूस कुठून येतो आपल्या गावात एक अधिकारी म्हणून आणि आपल्या धुळ्याच्या महिलांची छेड काढतो, तरी धुळं गप्प आहे. आणि अधिकाऱ्यांकडे ती पोरगी सारखे निवेदन देते की माझी छेड काढली जाते, माझ्यावर अन्याय होतो आहे आणि लैंगिक अत्याचार होतोय. कामाच्या ठिकाणी महिलांनी जायचं काय नाही? महिलांना कुठंतरी सुरक्षितता द्या. किती आम्ही हे निवेदनं दिले, महिलांविषयी तुमची इतकी नैराश्यता मला कुठंही कोणत्याही जिल्ह्यात दिसत नाही, धिळ्यात एवढी दिसते. दारूसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही निवेदनं देताना एखाद्या महिलेवर अत्याचार होतो तेव्हा 4 लोक येत नाही, 4 पुढारी येत नाही, काय होतं हे धुळ्यात? आता आम्ही कायद्याने कायदे हातात घेऊ आणि धुळ्याचे खानदेशच्या एकाही पोरीवर बाई बापड्यांवर कोणी उलटी नजर केली आणि हा छेडछाड केली, पहिले तर त्याचे डोळे तोडून टाकू, हात तोडून टाकू आणि कायदे हातात घेऊन त्यांना पेटवून टाकू. आता तर फक्त प्रतिमा पेटवली आहे, याच्या पुढे माणसांना सुद्धा पेटून टाकू. कारण की आजपर्यंत धुळ्यातल्या माय बापड्या जर पोटासाठी तिथं कामाला जातात आणि तिथं त्यांची छेडछाड होते, तिथं काय गुन्हा आहे का ती कामाला जाते?
आणि कुठला तो त्याला माहीत नाही आहे धुळक आहे हे खानदेशच्या बाया आहे कुरड्यांच्या चिकाकत कुठून टाकू त्याला त्याला माहीत नाही आहे तर धुळ्याच्या पोरींची छेड काढणाऱ्याला काय हाल करतो आम्ही आणि आम्ही वरिष्ठांना आता एक निवेदन देणार आहे आणि वरिष्ठांना शेवटचं संधी आहे का त्या माणसावर आत्ताच्या आत्ता कारवाई व्हायला पाहिजे तो मोठ्या मोठ्या लोकांचे फोटो दाखवतो माझे रिलेशन कुणाकोणाबरोबर आहे हां तू कोणा पुढाऱ्यांबरोबर फोटो काढले म्हणजे तू त्या पुढाऱ्याचा नातेवाईक झाला का पुढाऱ्याने त्याला कायद्याने हे दिली की बायांची छेडखाड हां हरामखोर तो काय कामाच्या ठिकाणी दारू पिऊन येतो मॅडम कोणत्या डिपार्टमेंटला आहे आणि कोणत्या विभागात क्षय विभागातली ही कन्या आहे आणि एक चांगल्या घरातली मुलगी आहे आणि त्यामुळे अधिकारी कोणत्या डिपार्टमेंटला क्षयरोग विभागात आहे प्रवीण सानप म्हणून नाव आहे आणि डॉक्टर भांबरेंना सुद्धा तिने निवेदन दिलं ठाकरे मॅडमना निवेदन दिलं ते त्याला तिला उलट तपासणी करतात तिला मानसिक छळ देत आहे की हे काही झालेलंच नाही म्हणजे एखाद्या महिलेने आवाज उठवला तर तिला मानसिक छळ द्यायचा का हां म्हणजे ती मुलगी चुकीची आहे का विशाखा समिती सुद्धा कुठंही कार्यरत नाहीये आणि धुळ्यातल्या कोणत्याही कायदेशीर किंवा अकायदेशीर ठिकाणी विशाखा समिती नाही आणि जिथं आहे ना तिथं कामच होत नाही सिव्हिलला जाऊन पाहिलं तिथं तक्रार पेटी नाही तिथं विशाखा समिती काय आहे हे नर्स लोकांना माहीत नाही रात्री ड्युट्या करणाऱ्या बायांना विशाखा समितीबद्दल माहीत नाही आहे काय करतंय हे पहिला महिला बाहेर कल्याण विशाखा समिती कायद्याने करा आणि महिलांची ही छेड याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे आम्ही कायदा हातात घेऊ हे तर फक्त प्रतिमा चाळली आहे त्याची पुढं त्यालाही जाळून टाकू